ब्रह्मानंद नगर रहिवासी सेवा मंडळ व श्री साईनाथ भाऊ पवार उद्योगपती यांच्या सौजन्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा काल्याच्या कीर्तनाने व सुश्राव्य अशा भजनाने दही अंडी फोडून भंडारा करून संपन्न करण्यात आला. या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समाप्ती कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती म्हणून मंत्री अर्जुनजी खोतकर, आयुक्त हिरे सर, निलेशजी चौधरी, सुभाषजी माने, साईनाथ भाऊ पवार यांच्या सहकार्याने, अरुणजी खोतकर यांच्या भाषणाने वारकरी संप्रदाय व ब्रह्मानंद नगर मधील वारकरी साईनाथ भाऊ पवार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. त्यांच्या सहकार्याने अरुणजी खोतकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या भाषणाने वारकरी संप्रदाय ब्रह्मानंद नगर मधील वारकरी खुश झाले. या प्रसंगी भव्य असा मिष्टान्न भोजन भंडारा सुश्राव्य कीर्तन असा बरगतचा कार्यक्रम मान्यवरांचा सत्कार शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. भगवंताला अर्पण केल्यानंतर मनन करा संध्याकाळी आपल्याला उद्या हात पाठ घ्यायचा. विद्यार्थ्यांनी रात्रभर मनन केलं नसतात महाराज, मग अनुभव तुझा पतला पाहिजे महाराज. पतवण्याकरता आघात मेघनाद रिपू मेघनाथाचा शत्रू लक्ष्मण तातवधी ज्यांना समजा एक असणाऱ्या ग एक बिघडत नाही. आणि जर वारकरी संप्रदायामध्ये नाही आणि त्यांचा जर स्थूल देह बिघड देवापर्यंत मंदिरामध्ये जाता येत नव्हतं म्हणून संत म्हणाले आपल्याला देवापर्यंत नाही जाता आलं तरी चालेल पण देवाने आपल्यापर्यंत आलं पाहिजे असं आपण कार्य केलं पाहिजे. अखंड हरिनाम ज्यांना विठ्ठलाचे विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. खाली बसून घ्या. हार्दिक स्वागत. या शहरास पुरस्कार मिळवून देणारे आपल्या अखंड सर्व भाविकांना विनंती. अहो समोर येते. आज यांचं देखील स्वागत. श्रीयुक्त महेश मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. वर्ष पूर्ण केलेले आहे आणि 12 वर्षापासून भाऊ आमच्या विभागातील जे रहिवासी संघ आहे बहुतांश मराठवाड्यातली लोक आहेत, पश्चिम महाराष्ट्रातली आहेत, खानदेशात. प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदाय आहे, आपले कीर्तन आहेत, महाराष्ट्रातले नामवंत असे इथे संत महात्मा यावे, त्यांनी इथं ज्ञान ध्यान करावं आणि आम्हाला इथं एक त्यांचा आशीर्वाद मिळावा. मंडळाचे सर्व कार्यकर्ते आम्ही पुष्पहार. खरं तर मुंबईच्या कुशीत राहून सुद्धा
अशा पद्धतीने ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून, भाऊच्या माध्यमातून, यालाही नशीब लागतं की तुमच्या आमच्या भाग्यामध्ये हा काल्याचा प्रसंग लिहिलेला आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनी, ज्या पद्धतीने इथे मला सांगितलं गेलं की गेल्या 2006 हा सप्ताह सुरू झाला आणि तब्बल 12 वर्ष अखंडपणे हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. साईनाथ आणि दीपकच्या वडिलांचं पुण्य, त्यांच्या आशीर्वादाने, भिवंडी भूषण पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे काही संस्कार या तरुण पिढीवर घातल्या गेले त्या संस्काराच्या माध्यमातून हा सप्ताह दिवसेंदिवस एक वेगळ्या पातळीवरती या ठिकाणी जात आहे. या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुमचा साळू म्हणून नाही, सरकार म्हणून सुद्धा, तुमचा मोठा साळू म्हणून सुद्धा तुम्हाला निश्चितपणे या कामामध्ये निश्चितपणे बळक पांडुरंगाने तुमच्या पाठीमागं उभा करावं. तुमच्या पांडुरंग शेवटी करता कविता पांडुरंग आहे, ही जोळी रिकामी ठेवली नाही. आपल्याही जोळीमध्ये निश्चितपणे पांडुरंग काही ना काही टाकल्याशिवाय राहणार नाही. मी संपूर्ण मंडळीची वाचना करतो, तर आम्ही मराठवाड्यातल्या मातीतले माणसं आहेत, आमच्याकडे विषय व्यक्त करतो. तर आपण पंक्तीला बसला तर मी माझं बोलत चाललो, मी जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उद्धवजी ठाकरे या ठिकाणी सांगतो, धन्यवाद. तेजस मडवी साहेब समोर.